मोबाईल हातात घेतला की व्हॉट्सॲप फेसबुक नाचायला लागतं डोळ्यासमोर. लाईक डिसलाईक. सुनील सर आणि सुमित्रा मॅम, तुमचं सर्वप्रथम एक तर खूप खूप मनापासून अभिनंदन तुम्हाला या सिनेमाने सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमाचा किताब मिळवून दिलेला आहे. सगळ्यात पहिला प्रश्न तो म्हणजे अर्थातच ही कथा सुचण्यामागचं कारण काय होतं, आणि हा वेगवेगळ्या म्हणजे युगातला जरी विषय असला तरी पण तुम्ही त्याला आधुनिकतेशी तुम्ही त्याला जोडलेला आहे. हे कथानक याच्या आधीचा जो आमचा चित्रपट होता अस्तू, त्या अस्तूची अस्तू संपल्यानंतर अस्तूविषयी जेव्हा आम्ही चर्चा करायचो त्या चर्चेतूनच हा विषय सुचलेला होता. कारण डॉक्टर आकाशांना मला किंवा सुनीलला आणि आमचे निर्माते आणखी एक अमेरिकेमधले आहे डॉक्टर लोथे म्हणून, आम्हाला सर्वांना सध्याची तरुण पिढी ही खूप नैराश्य ग्रस्त होते आहे आणि त्यामुळे अनावश्यक खूप दुःखामध्ये स्वतःला घालून घेते आहे असं सारखं वाटत होतं आणि त्या गोष्टीची खूप चिंता वाटत होती. तेव्हा याला उपाय काय असा प्रश्न मनात आल्यानंतर आपण शोध घ्यावा त्या प्रश्नाचा आणि तो चित्रपटातून मांडावा असं अगदी तीव्रतेने वाटत होतं आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या विषयावर पुढचा चित्रपट झाला पाहिजे. मॅम, माणसं अशी का असतात? कशी? दुष्ट आणि दुःखी. माझा दुःख तुम्हाला नाही रे कळलं? जडजडून काम करायचं, भरभरून कष्टाचं खायचं, जीवाला जीव लावायचा, कशाला वाटतं एकट? अर्थातच ज्यावेळेला तुम्हाला हे कथानक कळलं तर मग कितपत आव्हानात्मक होतं तुमच्यासाठी यासाठी दिग्दर्शन करणं? आव्हानात्मक गोष्ट खरं फार वेगळीच होती. म्हणजे देवगडचा किनारा शोधला, त्यानंतर इतर सगळ्या कलाकारांची एक थोडे माणसं डोळ्यासमोर होती, पण एक सगळ्यात मोठं आव्हान जर तुम्ही म्हणाल ना तर ते असं होतं की हा जो विषय आहे हा जास्तीत जास्त नैसर्गिकरित्या कसा प्रेक्षकांसमोर मांडायचा. म्हणजे त्या मानवचं स्वतःमध्ये असणं, त्याची आतली चाललेली घुसमट, त्याला जानकीने मदत करणं, या सगळ्यामध्ये कुठल्याही प्रकारे उपदेशपर काहीतरी कथानक चाललेलं आहे, तुम्ही काहीतरी प्रश्न आणि त्याचं उत्तर मांडताय असा कुठलाही प्रचारकी थाट येऊ न देता साध्या नैसर्गिक दैनंदिन जीवनातल्या घटनांमधून जाता जाता प्रेक्षकाला तो अनुभव कसा मिळू शकेल यासाठी त्याचं अभिनय शैली असेल, कॅमेऱ्याची शैली असेल, संकलनाची शैली असेल, ही जास्तीत जास्त नैसर्गिक कशी ठेवता येईल हा आमच्या दृष्टीने खरं आव्हानाचा मुद्दा होता आणि त्या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केले असं नक्की. सर, एक सिनेमा पाहताना आम्हाला एक गोष्ट जाणवली, ती अर्थातच रोनिन कॅमेराचा केला गेलेला वापर, जो म्हणजे मानवच्या कॅरेक्टरशी कुठेतरी त्याच्यासाठी स्पेसिफिकली तुम्ही वापरला होता, तर काय म्हणजे उद्देश काय होता तुमचा आणि म्हणजे ही कल्पना म्हणजे कुठून आली? नाही, अगदी मी आत्ता जे तुम्हाला म्हटलं ना की त्याचं जे एक नैसर्गिक पद्धतीने मांडणी करायची असं म्हणतानाच आम्हाला म्हणजे सुमित्रा ते मी आणि आमचे कॅमेराबंधनांचे कुलकर्णी, तर आम्हाला तिघांचे असं मनामध्ये आलं की ट्रायपॉडवरती ठेवलेला कॅमेराचा जो एक स्टॅटिकनेस आहे, त्याची एक स्थिरता आहे, तर ती मानवाला आणखीनच बांधून घालेल आणि त्यामुळे त्याचं जे सगळं भरकटणं आहे आणि त्याचा सगळा मानसिक जो प्रवास आहे तर त्याच्यामध्ये एक प्रकारची लयबद्ध फ्लुइडिटी अशी त्या कॅमेऱ्याच्या हालचालीला यायला हवी असं मला वाटलं आणि म्हणून रॉनीन या इक्विपमेंटचा वापर केला की ज्याच्यावरती कॅमेरा संपूर्ण फिल्मभर माउंटेड आहे. म्हणजे अगदी एखादा एका जागी बसलेल्या माणसाचा क्लोजअप असेल तर तो सुद्धा रॉनीनवरतीच आहे. म्हणजे हा टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आहेत पण त्यांचा वापर हा कलात्मक काव्यात्मक कसा करता येईल याचा विचार करत राहणं हा हेच दिग्दर्शकाचं काम आहे. सर, दोघांसाठी अर्थातच म्हणजे एक चॅलेंजिंग पार्ट असेल तो म्हणजे आर्थिक गणित जुळवून आणणं, जे कुठल्या अडचणी आलेल्या असतील त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणकोणत्या त्या छोट्या मोठ्या जरी असतील त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगू इच्छित? नाही, अडचणी आल्या नाहीत, अडचणी आल्या नाहीत असं म्हणत असताना असं मला अभिप्रेत नाही आहे की आम्हाला पाहिजे खूप पैसे मिळाले असं नाही आहे ते, पण कथानक त्याला अनुरूप अशा पद्धतीने आपलं तंत्रज्ञान वापरणं किंवा मशीन्स वापरणं, कोणची मशीन्स ही आपल्या कथानकाला योग्य आहेत हे शोधणं आणि त्यांचा एक प्रकारे आवश्यक तेवढाच वापर करणं, या सगळ्यामध्ये जे एक काय म्हणू आर्थिक व्यवस्थापन नेमकेपणे करणं असतं,
छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा असतात. तुम्ही कुठे राहता, काय जेवता, तुमची वाहनं कुठली आहेत, तुम्ही दिवसाकाठी इतर खर्च किती करता, अत्यंत अनावश्यक अशा खर्चामध्ये काही वेळेला चित्रपटकर्त्यांचे पैसे जात असतील. आम्ही मध्यमवर्गीय साधी माणसं आहोत, त्यामुळे आम्ही तसा अनावश्यक कुठलाही खर्च आमच्या चित्रपट निर्मितीमध्ये करत नाही. त्यामुळे आवश्यक ते तंत्रज्ञान, उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान, उत्तम लेन्सेस, हे सगळं वापरून नेमकेपणाने आम्ही आमची चित्रनिर्मिती करतो.